जल जमीन जंगल याची आम्ही सेवा केली, या मातीचे आम्ही खरे वारस आहोत, आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता याचं रक्षण केलं। निसर्गातील प्रत्येक घटक आमच्या घरातील सदस्य आहे, आम्हाला कोणत्या बंधनात लादू नका, आमच्या हक्कावर गदा आणू नका, आम्ही निसर्ग आहोत। निसर्गाचा उद्रेक हा ज्वालामुखी सारखा बाहेर पडतो, आमच्यावर अन्यायकारक अटी लादून आमचे हक्क हिसकावून घ्याल तर आम्ही वादळ होऊन, असा इशारा वणी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी सरकारला दिला आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच एका कायद्याचे आरक्षण कमी करून ते 50% करणार असल्याचे जाहीर केले, त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली असून या विरोधात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बांधवांनी एल्गार पुकारला आहे। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आदिवासी बांधवांचा सैलाब रस्त्यावर होता। सकाळी 10 वाजता वणीतील भिला पेन देवस्थान ही संघर्ष यात्रा निघून मारेगाव तालुक्यात, दुसऱ्या दिवशी मारेगाव तालुक्यातून निघून झरी येथे या यात्रेचा समारोप झाला आहे। आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने या संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी समाज बांधवांनी केले होते। स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर ही गावकुसात राहणाऱ्या आदिवासी समाज आजही प्रतिकूल परिस्थितीत आहे। विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत अद्यापही पोहोचली नाही। आदिवासी बांधवांच्या विकासासाठी व संरक्षणासाठी विविध कायदे आणि योजना आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे। त्यातच नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेसा कायद्याचे आरक्षण 50% कमी करण्याची घोषणा केली। या विरोधात आदिवासी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे। तसेच आदिवासी समाजासाठी असलेल्या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे अखेर आदिवासी समाजाने या विरोधात दंड थोपाटले असून सरकारच्या या जुलमी घोषणाविरोधात यात्रेचे आयोजन करून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे। आदिवासींच्या कल्याणासाठी सरकारने पंचायत राज विस्तार, पेसा आणि अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी असे 2 कायदे लागू केले आहे। या कायद्यानुसार आदिवासींना वैयक्तिक तसेच सामूहिक वनहक्क मिळाले आहे, मात्र या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, यामुळे पेसा कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अनुसूचित 5 व 6 संपूर्ण राज्यात लागू करा, वनहक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, आदिवासी बहुल वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या सोयी उपलब्ध कराव्या, तसेच जागतिक आदिवासी दिनला संपूर्ण राज्यात तुटी जाहीर करावी अशा मागण्या संघर्ष समितीद्वारे करण्यात आल्या आहे। संघर्ष यात्रेला गुरुवारी रोजी सकाळी 10 वाजता भिला पेन देवस्थानातून सुरुवात होणार आहे। ही यात्रा आदिवनी प्रमुख मार्गाने फिरून चिखलगाव मारेगाव तालुक्यात मंगरुळ येथे पोहोचली, तिथे यात्रेचा मुक्काम झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ही मंगरुळवरून मारेगाव येथे जाणार, सकाळी 9 वाजता मारेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। सभेनंतर ही यात्रा मारेगाववरून घोणसा मार्ग झरी येथे जाणार आहे। झरी येथे संघर्ष यात्रेचा समारोप झाला आहे। ही माहिती मारेगाव येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी सुदर्शन टेकाम यांनी